नमस्कार, निर्मलाच खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बासुंदीसारखे लागणारे पातळ खरविस. यासाठी आपल्याला लागणार आहे गाईचं किंवा म्हशीचा एक वाटी चीक, दोन वाटी तापून गार केलेलं दूध, पाऊण वाटी साखर आणि अर्धा चमचा वेलदोड्याची पूड. प्रथम एका भांड्यामध्ये चीक आणि दूध एकत्र मिसळून घ्यावा. चीक जर घट्ट असेल तर दुधाचं प्रमाण वाढवावं. मिसळून झाल्यानंतर हे मिश्रण मध्यम आचेवरती गॅसवर ठेवावे. यामध्ये पाऊण वाटी साखर घालावी. मिश्रण सतत हलवत राहावे. साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालावी. हळूहळू मिश्रण दाट व्हायला आणि त्याच्यामध्ये गाठी बनायलाही सुरुवात होईल. मिश्रण सतत हलवत राहायचं म्हणजे ते कढईला खाली लागत नाही. खरवस बनवण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्या वड्याही वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्या जातात. परंतु आपल्याला चपातीसोबत खायचं असेल तर या पद्धतीनेच पातळ खरवस बनवावा. आवडत असल्यास थोडंसं केशर टाकावं. या पद्धतीचा पातळ खरवस बनवायला फक्त 7 ते 8 मिनटं लागतात. अगदी इन्स्टंट आपल्याला छान चपातीसोबत खायला बासुंदीसारखा चवीचा खरवस तयार होतो. इथं आपला खरवस तयार झाला आहे. आता गॅस बंद करायचा आणि खरवस थंड होऊ द्यायचा. आपला खरवस थंड झाला की त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी अगदी स्मूथ होते. खरवस स्मूथ करायचा नसेल तर तसा खाल्ला तरी चालतो किंवा रवीने थोडासा घोटून खाल्ला तरी चालू शकतो. इथे आपला परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला स्मूथ आणि थोडा बासुंदीसारखा लागणारा खरवस चपातीसोबत खाण्यासाठी तयार आहे.